शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाच्या जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या वानांबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्या वानांची पेरणी करून आपण हरभरा पिकाचं भरघोस उत्पादन घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास फक्त एक लाईक करून आपल्या इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाच्या जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या वानामध्ये पहिल्या क्रमांकाचा वाण आहे विजयी मररोगाला खूप कमी प्रमाणात बळी पडणारा हा वाण आहे कोरडवाहू बागायती अशा दोन्ही क्षेत्रामध्ये आपण या वाणाची पेरणी करू शकता तसंच शेतकरी मित्रांनो या वाणाच्या जवळपास साठ ते सत्तर टक्के घाट्यामध्ये दोन दाणे असतात आणि त्यामुळंच या वाणाचं उत्पादन भरपूर मिळतं तर मित्रांनो यंदा आपण जर हरभऱ्याची पेरणी करणार असाल तर नक्कीच विजयी या वाणाचं आपण चांगलं उत्पादन घेऊ शकता त्यामुळं नक्कीच हा आपण निवडायला हरकत नाही त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा वान आहे दिग्विजय विजयपेक्षाही टपोऱ्या आकाराचे दाणे असलेला हा वान आहे मर रोगासाठी सहनशील आहे जिरायती आणि बागायती दोन्ही क्षेत्रामध्ये आपण या वानाची पेरणी करू शकता हा वानसुद्धा खूप जास्तीत जास्त उत्पादन देणारा वान आहे त्यामुळं जर पेरणी हरभऱ्याची आपण करणार असाल तर हा वान देखील आपण पेरणी करायला हरकत नाही त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा वान आहे जो की सर्व शेतकऱ्यांचा परिचित आणि आवडीचा असलेला वाण आहे तो म्हणजे जॅकी बॅनो अठरा हा वाण देखील भरपूर उत्पादन देणारा वाण आहे रोगाला सहनशील आहे तसंच बागायती आणि कोरडवाहू दोन्ही क्षेत्रामध्ये आपण या वानाची पेरणी करू शकता आणि विशेष म्हणजे टपोऱ्या आणि गोलाकार आकाराचे दाणे या वानाचे आहेत त्यामुळं देखील या वानाला जास्त मिळतो त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा वाण आहे फुले विक्रम मात्र मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या निगेटिव्ह प्रतिक्रिया या वानाबद्दल आपल्याला मिळालेल्या आहेत काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की दिसायला खूप चांगला वाटला शेवटपर्यंत भरपूर उत्पादन मिळेल असं वाटत होतं मात्र उत्पादन कमी मिळालं काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की दाण्यांचा आकार लहान आहे त्यामुळं उत्पादन कमी मिळतं मात्र शेतकरी मित्रांनो मीसुद्धा या वाणाची पेरणी केलेली आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे बघताय हा सुद्धा फुले विक्रमचाच प्लॉट आहे तर मित्रांनो याचं उत्पादन मला चांगलं मिळाले त्यामुळे नक्कीच हवान देखील आपण पेरणी करायला हरकत नाही चांगलं उत्पादन तुम्हालाही मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा